हॅलो, वेलकम टू गायडन्स बुक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका इम्पॉर्टंट नॅशनल प्रोजेक्टबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे केन बेटवा रिव्हर इंटरलिंक प्रोजेक्ट. हा जो प्रोजेक्ट आहे ह्याला नॅशनल प्रोजेक्ट म्हणून 2008 सालीच ऍक्च्युली अप्रुव्हल मिळालं होतं. 2014 साली त्याला कॅबिनेटचं अप्रुव्हल मिळालं आणि आता 2021 मध्ये सुद्धा याचं फायनल ऍग्रीमेंट झालेलं आहे. हे ऍग्रीमेंट झालेलं आहे केंद्र सरकार ची मिनिस्ट्री जलशक्ती मंत्रालय आणि एमपी गव्हर्नमेंट आणि यूपी गव्हर्नमेंट मध्ये. बेसिकली हे केन बेटवा प्रोजेक्ट हा आहे काय, तर तुम्हाला एक प्रोजेक्ट आठवत असेल, नॅशनल रिव्हर इंटरलिंकेज प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये भारतातल्या जेवढ्या मोठ्या नद्या आहेत ज्याच्यामध्ये पाणी साठा खूप आहे त्या रिव्हर्स कॅनल्सनी आपल्याला बाकी रिव्हर्सला कनेक्ट करायच्या आणि पूर्ण एक जाळं तयार करायचं, ज्याच्यामुळे जे एक्सेस वॉटर जे आहे आपल्याकडे ते ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्या प्रदेशांमध्ये वळवायचं आहे वाया कॅनल्स आणि ते दुसऱ्या रिव्हरला कनेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने एक साखळी सिस्टीम आपल्याला उभी करायची आहे. ही तुम्हाला मॅपमध्ये दिसते. तर ही जे रिव्हर इंटरलिंकेज प्रोजेक्ट आहे त्यातला हा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे केन आणि बेटवा या दोन्ही नद्या ह्या एमपीमध्ये उगम पावतात आणि ते गंगेच्या, गंगा ही सगळ्यात मोठी नदी आहे, गंगा नदी प्रणालीमध्ये साधारणपणे ह्या एक जी आहे आपली केन आणि बेटवा ह्या कनेक्ट करायच्या कॅनल्सनी. हा जो कॅनल असणार आहे तो साधारण 221 किलोमीटरचा कॅनल असणार आहे, ज्याच्यामध्ये 2 किलोमीटरचा भोगदा असणार आहे. हा जेव्हा मोठा प्रोजेक्ट जेव्हा कनेक्ट होईल त्यावेळेला एमपी आणि यूपी मधले साधारणपणे 13 जिल्हे जे ड्रॉट प्रॉन समजले जातात किंवा कमी पावसाचे समजले जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इरिगेशन फॅसिलिटीज क्रिएट होतील. इरिगेशन बरोबर म्हणजे ऍग्रिकल्चरसाठी इरिगेशन तिथे मिळतील, ऑब्व्हियसली तिकडची इकॉनॉमीला त्याचा हातभार लागेल. सेकंड, ड्रिंकिंग वॉटरचा प्रश्न सुटेल. आणि तिसरी म्हणजे त्याच्यावरती हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा उभा करण्याचा गव्हर्नमेंटचा मानस आहे. असा मल्टीपर्पज एक प्रोजेक्ट आहे केन बेटवा प्रोजेक्ट. 2021 बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला याचे एक ओळ दिसते की दुसरे प्रोजेक्ट सुद्धा ह्याच्या फॉलोअप मध्ये आता तयार झालेले आहेत. साधारणपणे रिव्हर इंटरलिंकेज प्रोजेक्ट जो आहे जो 1970 काळामध्येच केएल राव जे त्यावेळेचे मिनिस्टर होते त्यांनी हा प्रपोज केला होता. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक लोकांनी अशा काही आयडियाज मांडल्या होत्या, पण केएल राव यांनी हा प्रोजेक्ट एक आयडिया संकल्पना मांडली की गंगा रिव्हर पासून ते कावेरीपर्यंत आपण सगळ्या नद्या कनेक्ट करूया. पुढे ह्याच प्रोजेक्टला पुढच्या गव्हर्नमेंटनी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींनी त्यासाठी एक अथॉरिटी म्हणून ओपन केली ज्याचं नाव आहे NWDA, त्याचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे. तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अनेक प्रोग्रेस होत गेले, पण मेन चॅलेंज होतं तो चॅलेंज होता तो म्हणजे इन्व्हायरमेंटचा. कारण इन्व्हायरमेंटलिस्ट जे होते, ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही सगळ्या नद्या एकमेकाला कनेक्ट करता, ज्या प्रदेशामध्ये पाणी नाही तिकडनं सुद्धा तुम्ही दोन रिव्हर कॅनल्सनी जोडता, तेव्हा त्याचा एक इम्पॅक्ट त्या ठिकाणाच्या इकॉलॉजीवरती होऊ शकतो, त्या ठिकाणाच्या बायोडायव्हर्सिटी होऊ शकतो. त्याचबरोबर ती तुम्ही जेव्हा नद्या ज्या आहेत, ओव्हरऑल जेव्हा आपण इंटरलिंक प्रोजेक्ट बद्दल बोलतो, रिव्हर लिंकेज बद्दल, त्यावेळेला जेव्हा त्या रिव्हर्स वॉटर जे आहेत त्या डिस्चार्ज करतात समुद्रामध्ये, ते जर प्रमाण कमी झालं तर त्याचा परिणाम, कारण तुम्हाला माहिती असेल की समुद्रासाठी फ्रेश वॉटर जेव्हा त्याच्यामध्ये मिक्स होतं हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तिकडच्या लाईफसाठी, कारण त्याच्यामुळे सॅलिनिटी बॅलन्स राहते, नाहीतर सॅलिनिटी अतिशय वाढू शकते. आणि त्याचा परिणाम हा त्या ओशन आणि कोस्टल इकॉलॉजीवरती पडू शकतो, तिकडच्या इकॉलॉजीच्या लाईफवरती पडू शकतो, ॲज वेल ॲज ऑब्व्हियसली त्याचा नंतरचा परिणाम हा कोस्टल इकॉनॉमीवरती पण होऊ शकतो. त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटलिस्ट लोकांनी इकॉलॉजी म्हणजे जी आतली, जी जेव्हा इंटरलिंक तुम्ही रिव्हर करणार त्यावेळेला जे इकॉलॉजिकल आणि इन्व्हायरमेंट चॅलेंज येणार आहे ते, ॲज वेल ॲज तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कमीत कमी पाणी सोडण्याचा प्रयत्न करा समुद्रामध्ये आणि तिथलं प्रमाण कमी होईल, त्यावेळेला समुद्राच्या लाईफवरती, तिथल्या बायोडायव्हर्सिटी, तिकडच्या इकॉलॉजीवरती जो परिणाम होणार आहे, ह्या गोष्टींमुळे ह्याला विरोध झाला होता. आत्तासुद्धा जो केन रिव्हर आहे ती जाणार आहे 50 टायगर रिझर्वमधून. सो 50 टायगर रिझर्व हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामधून जेव्हा ही रिव्हर जाणार आहे, म्हणजे हा जो प्रोजेक्ट त्यामधून, म्हणजे ऍक्च्युली ती रिव्हर तिथून जाते, पण ह्या केन बेटवा प्रोजेक्टचा थोडासा झटका हा 50 टायगर रिझर्वला पण लागणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा हे मोठे प्रोजेक्ट जे खूप इम्पॉर्टंट आहेत, नॅशनल इम्पॉर्टन्सचे प्रोजेक्ट आहेत,
ज्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न ड्रॉट प्रोन एरियाचा सुटणार आहे, सुटू शकतो, करेक्ट, मल्टीपर्पजचा यूज होऊ शकतो, पण इन्व्हायरमेंटचे चॅलेंजेस सुद्धा त्यासमोर मोठे आहेत. गव्हर्नमेंट समोर इम्प्लिमेंट करत असताना ह्या प्रोजेक्ट समोर किंवा अशा पद्धतीचे अनेक प्रोजेक्ट करता गव्हर्नमेंट राबवणार आहे, त्यावेळेला इन्व्हायरमेंटचे प्रश्न खूप मोठे असणार आहेत. आता हे कसं हँडल करतायत, यासाठी इन्व्हायरमेंट मिनिस्ट्री सुद्धा काय ऍक्शन घेते, कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन ह्या काय ऍक्शन घेतात, गव्हर्नमेंट ह्याचे मिटिगेशन कसं करते हे पाहणं खूप गरजेचं राहील. सो अशाच पद्धतीने हे केन बेटा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होणार आहे. अजून काही प्रोजेक्ट आहेत गव्हर्नमेंटचे, ते आपण डिस्कस करूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन अजून हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे मतं मांडा, त्याच्यावरती मी आन्सर्स करेन, ॲज वेल ॲज थोडंसं तुम्ही सुद्धा वाचून घ्या, आणि मग अजून काही डाऊट असेल तर पुन्हा कमेंट करा. गायडन्स ग्रुपची टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नेहमी रेडी आहे. थँक्यू सो मच.